घेण्यात आलेला आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वच्या सर्व कामे L&T कंपनीला देण्याच्या मनोदयावरती पाणी फिरलेलं आहे. या योजनेसाठी पूर्वीच्या निविदा 25% अधिक दराने आल्यामुळे फेरनिविदा काढण्यात आलेली होती. या संदर्भात अधिक बातचीत करूयात आमचा पुण्याचा प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी याच्यासोबत. अमोल, आपण बघतो की ज्या पद्धतीनं पुणेकरांना पाणी मिळणार होतं आणि 24 तास पाणी वाटपासाठी हा जो निर्णय घेण्यात आलेला होता, त्यामुळे खरोखरच पुणेकरांना 24 तास पाणी मिळणार आहे का, किंबहुना हा जर निर्णय झाला असेल तर कधी पाणी मिळणार आहे? नक्कीच तुषार सर, हा जो निर्णय आहे तो अतिशय चांगला म्हणावा लागेल. भाजप सरकारने, म्हणजे आत्ताच्या महापालिकेतल्या भाजप सरकारने निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिलं होतं पुणेकरांना की आम्ही पुणेकरांना 24 तास पाणी देऊ. याच्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, मात्र वारंवार बाकीच्यांच्या हस्तक्षेपामुळे हा निर्णय रखडलेला गेला आणि त्याच्यामुळं वारंवार हा निर्णय रखडला गेला. आयुक्तांच्या कामावर महापालिकेने आक्षेप घेत, म्हणजे आयुक्तांनी जे 6 पॅकेज होते ते 6 पॅकेज हे L&T, म्हणजे लॉएस्ट रेट असलेल्या L&T कंपनीला देण्याचा धाडस केलं आणि तो निर्णय त्यांनी स्थायी समितीसमोर ठेवला. मात्र बाकीच्या कंपन्यांनी याला आक्षेप घेत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करत. हा सगळा निर्णय जेव्हा घेतला जाणार आहे त्यामुळे खरोखरच पुणेकरांना 24 तास पाणी केव्हा मिळेल हाच प्रश्न आता उपस्थित होतोय.